डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन तर्फे आंबेडकरांवरील 12 ग्रंथांचा लोकार्पण सोहळा आज विद्यापीठाच्या नाट्यगृहात पार पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आज पार पडलेल्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन द्वारा आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त 12 ग्रंथांचा अभिनव ज्ञान प्रकल्प राबवण्यात आला होता. या ग्रंथांचा लोकार्पण सोहळा कुलगुरु बी ए चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी के डी पगारे, ऍडव्होकेट मनोहर टाकसाळ, ऍडव्होकेट बी एच गायकवाड, ऍडव्होकेट भगवान देशपांडे, प्राचार्य एल बी वायमाने, सहकार रत्न अंबादासराव मानकापे, डी एल हिवराळे, शाहीर मीराबाई उमप, कृषीतज्ञ डॉक्टर प्रभाकरराव देशमुख, सत्यशोधक के ई हरिदास, शाहीर सुखबाई साळवे, जमुनाबाई गायकवाड, कलावती राठोड आदी उपस्थित होते. या ग्रंथ लोकार्पण सोहळ्यात कुलगुरु बी ए चोपडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. मानस तर्पण अशा प्रकारे ना की अशा प्रकारच्या संशोधनातून आपण जर पुस्तक निर्मिती करू शकाल तर खरं असं मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या मार्फत या विद्यापीठानं जागतिक पातळीवरती मोठं काम होऊ शकेल असं मला वाटतं. प्रोफेसर गव्हाणे, मला खूप आज बोलायचं होतं. तेव्हापासून ते आजपर्यंत आणि इथून पुढेही त्यांची ही जी अव्याहत अशा प्रकारची बाबासाहेबांच्या संशोधनाचा ध्यास घेऊन चालू झालेली जी वाटचाल आहे ही वाटचाल तशी अतिशय खडतर आहे, परंतु अनेक मित्रांना एकत्र करून हा प्रकल्प यशस्वी केलेला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा प्राध्यापक डॉक्टर गव्हाणे सर आणि त्यांच्या पाठीमागे काम करणारे त्यांचे जे सगळे मित्र आहेत त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो.